धुळे शहरात दिवसाढवळ्या एका पोलीस अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. PSI मुस्तफा मिर्झा हे बाईकवर जात असताना श्रीराम पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या बाईकला पाठीमागून ठोकल्याने त्याचा जाब विचारला असता त्याचा राग आल्याने धारदार शस्त्राने PSI मिर्झा यांच्यावर जीवघेणा हमला करून त्यांना जीवेठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांच्या हातावर वार करून त्यांना इजा पोहोचविण्यात आली असल्याचे समजून आले आहे. धुळे शहर पोलीस स्टेशनच्या शोध पथकाने तातडीने कारवाई करीत आरोपीस जेरबंद केले आहे. मिर्झा यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजून आले आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर या घटनेमुळे प्रश्नचिन्ह उठत आहेत.